नमस्कार मित्रांनो, स्टूडेंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मागील काही व्हिडिओ मध्ये आपण विज्ञान 2 मधील प्रकरण पहिले, ते म्हणजे अनुवंशिकता आणि उत्क्रांती याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे। आता या नंतरच्या म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या नंतरचे प्रकरण दुसरे, ते म्हणजे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1 याबद्दल आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत। चला आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया। सर्वात पहिला भाग आहे तो म्हणजे सजीव आणि जीवन प्रक्रिया। मानवी शरीरात विविध प्रकारच्या संस्था असतात, त्यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था या प्रकारच्या विविध संस्था असतात आणि या सर्व संस्थांचे कार्य पार पाडण्यासाठी काही कर्बोदकांमधून मिळणाऱ्या ऊर्जेची आपल्याला आवश्यकता असते। ह्या सर्व संस्था आहेत त्या एकतर सम प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात त्यांचं कार्य करत असतात। ते कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही आपल्याला कर्बोदकांपासून मिळते आणि ही कर्बोदके आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थापासून आपण प्राप्त करतो। आपल्या सोबत इतर प्राणीही या प्रकारची कर्बोदके प्राप्त करून त्यापासून ऊर्जा मिळवतात आणि त्यांच्या शरीरातल्या विविध संस्था म्हणजेच काय तर पचन संस्था, श्वसन संस्था ह्या ज्या काही संस्था आहेत त्यांचं कार्य पार पाडतात। त्यानंतर वनस्पती आहेत। काही वनस्पती या दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात तर काही स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात। मग ह्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींपासून त्यांना जी कर्बोदके मिळतात त्यातील काही कर्बोदकांचा वापर ते त्यांच्या शरीरासाठी करतात आणि उरलेल्या कर्बोदकांपासून फळे, फुले, फांद्या ह्यांसारखे भाग निर्माण होतात आणि मग आपण याच भागांचा वापर करतो आणि त्या पदार्थांचा आपण आणि इतर प्राणी सेवन करून त्यांपासून आपण कर्बोदके मिळवतो आणि त्या कर्बोदकांपासून आपण विविध प्रकारची ऊर्जा मिळवतो आणि याच ऊर्जेचा वापर आपण विविध प्रकारची कामे तसेच आपले विविध संस्था आहेत त्यांची कार्य पार करण्यासाठी करतो। कर्बोदकांपासून मिळणारी ही ऊर्जा आहे ती कशा प्रकारे नेवली जाते हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। सजीवांमध्ये म्हणजे आपण आणि इतर प्राण्यांमध्ये तसेच वनस्पतींमध्ये श्वसन हे दोन स्तरांमध्ये होत असते। त्यातला पहिला स्तर आहे हा श्वसनाद्वारे, म्हणजेच काय तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ह्यांद्वारे श्वसन होते। त्यानंतर दुसरा स्तर आहे पेशींमध्ये। पेशींमध्ये म्हणजे काय तर आपण खाल्लेल्या अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडेशन होते आणि त्यामधून हे श्वसन होते। आपण आणि इतर आपल्यासारखे प्राणी दररोज जे काही आपण अन्न पदार्थ खातो त्यामधून आपल्याला काही कर्बोदके मिळतात आणि त्याच कर्बोदकांपासून आपल्याला दररोज आवश्यक असणाऱ्या काम करण्यासाठी ऊर्जा आपण मिळवतो। त्यानंतर ग्लुकोजचे ऑक्सिडेशन होते। ह्या ग्लुकोजच्या ऑक्सिडेशनलाच पेशीस्तरीय श्वसन असे म्हणतात। मानव म्हणजेच आपण तसेच आपल्यासारख्या इतर प्राणी ह्यांना दररोज त्यांच्या शरीराला लागणारी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी त्यामध्ये काही अभिक्रिया होत असतात, त्या म्हणजेच ग्लुकोज विघटन, ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। ग्लुकोज विघटन पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांसारखे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात। पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल को एन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतर केले जातात आणि कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि NADH2चे दोन रेणू तयार होतात। त्यानंतर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र। ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते, त्यामध्ये आम्लांचे रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात। इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतू कणिकेमध्येच राबवली जाते। या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूंव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात। तसेच या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजेच विघटन होते आणि ऊर्जेबरोबरच CO2 आणि H2Oचे रेणू तयार होतात। NADH2 म्हणजेच निकोटिनामाइड ॲडेनाईन
डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर आहेत. आपल्या शरीरात कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरात उपलब्ध असलेल्या स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. या पदार्थांबरोबरच त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये होते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते. आपल्या समोर एक आकृती आहे, त्या आकृतीमध्ये ATP ऊर्जेचे चलन दाखवलेले आहे. त्यामध्ये ATP पासून ADP पर्यंत ऊर्जेचे चलन कशा प्रकारे होते ते आकृतीत स्पष्टपणे दाखवलेले आहे. सर हेन्स क्रेप या शास्त्रज्ञांनी ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र ही अभिक्रिया शोध लावलेली आहे, म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेप चक्र म्हणजे त्या शास्त्रज्ञांच्या नावाने संबोधले जाते. त्यांना या शोधासाठी 1953 नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतरचा भाग आहे विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची निर्मिती. म्हणजेच काय, ऑक्सिजनचा वापर न करताही काही सजीव जीवाणूसारखे सजीव असतात ते त्यांची श्वसन क्रिया करतात. उदाहरणार्थ ग्लुकोजचं विघटन करून आणि किण्वन प्रक्रियेने श्वसन करणारे जीवाणू. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं कमी प्रमाणात विघटन होते आणि त्यामधून मग कमी प्रमाणात ऊर्जा मिळते आणि इतर आम्ले तयार होतात आणि ह्या आम्लांचं मग इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर केले जाते. यालाच किण्वन असे म्हणतात. काही उच्च स्तरीय वनस्पती प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजन शिवाय विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ बीज अंकुरण्याच्या वेळेला म्हणजेच काय, बीजाचे रोपामध्ये रूपांतराच्या वेळेला जर जमीन पूर्णपणे पाण्याखाली भरलेली असती तर त्यावेळा ते बीज विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करून श्वसन करतात. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इतर उर्वरित भाग पाहणार आहोत, तो म्हणजे पेशी विघटन आणि काही अन्न पदार्थ आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा. चला तर मग पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.